परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून आमरण उपोषण करण्यात आलं. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागासमोर शुक्रवारपासून आमरण उपोषण करण्यात आले. जिल्ह्यातील डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यात पालम जिल्हा परभणीचे काम ऑगस्ट 2010 रोजी पूर्ण होऊन जलसाठा निर्माण झालेला आहे. मात्र अद्यापही बुडीत क्षेत्रातील जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली. डिग्रस उच्च पातळी बंधारा तालुका पालम जिल्हा परभणी या बंधाऱ्याचं काम गोदावरी विकास खोरे पाटबंधारे महामंडळ औरंगाबाद यांच्याकडून ऑगस्ट 2010 रोजी काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या बंधाऱ्यामध्ये पाण्याची संचय झालेला आहे आणि या पाण्याच्या संचयामुळं जे पाण्याचं बॅकवॉटर आलं गोदावरी नदीवरचं त्या बॅकवॉटरच्या पाण्यामुळे डिग्रस फरकंडा पळा मुंबर धानोरा काळे पानेगाव जवळा इत्यादी गावच्या जमिनी पाण्याखाली बॅकवॉटरमध्ये गेलेल्या आहेत आणि ऑगस्ट 2010 पासून जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत. पाटबंधारे खात्याकडून जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे भूसंपादन करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे पण 2010 पासून अद्यापपर्यंत या जमिनीचा मावेजा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. मावेजा देऊ असं आश्वासन देऊन अद्यापपर्यंत या जमिनीचा मावेजा नाही दिल्यामुळं आम्ही काल 22/1/2016 रोजीपासून या ठिकाणी उपोषणास आमरण उपोषणास बसलेलो आहोत.